बच्चन यांनी आरेमधल्या वृक्षतोडीचं समर्थन केलेलं होतं. यानंतर आरेच्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यासमोर आंदोलन केलं. आरेमधल्या वृक्षतोडीच्या विरोधाचं पोस्टर हातात घेऊन या सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे. आरेच्या सोबतच आणखी एक मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजणार आहे आणि तो म्हणजे नाणार प्रकल्पाचा. या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपनं शिवसेनेला गर्भित इशारा दिलेला आहे असा दावा काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केलाय. भाजपला शिवसेनेसोबत युती करायची नाही असे संकेत यामध्ये दिसत आहेत असं हुसेन दलवाई यांचं म्हणणं आहे. नाणार प्रकल्पाच्या विरोधामध्ये शिवसेनेनं आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प दुसरीकडे हलवला जाईल अशी घोषणा केलेली होती. पण आता पुन्हा एकदा नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि म्हणूनच हुसेन दलवाई नेमकं काय म्हणतायत ते बघूया. राजधानी दिल्लीमध्ये छाननी समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई सहभागी झालेले आहेत. सर, उद्धव ठाकरेंनी वक्तव्य दिलं आहे की ज्या पद्धतीनं नाणारच्या मुद्द्यावरती चर्चा होणार नाही, काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की आम्हाला पुन्हा एकदा नाणारच्या संदर्भात विचार करायचा आहे. तुम्ही कोकणातून येता, काय वाटतं सर? मुख्यमंत्र्यांनी एक टोलाच दिलेला आहे शिवसेनेला, नाणार आणणार, तुम्हाला तर राहायचं तर राहा नाही तर नाही. नाणारचा सवाल आत्ता नव्हता, प्रश्न नव्हता. नाणारनेचाच मुद्दाम त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की नाणारलाच प्रकल्प होणार असं म्हणून आता त्यांना उचकवलेलं आहे शिवसेनेला. तुम्हाला आमच्याबरोबर राहायचं असेल तर राहा, नाहीतर चालते वा. हे एका अर्थानं गर्भित धमकी दिलेली आहे. आता शिवसेना ठरवेल काय करायचं, पण शिवसेना फार मोठ्या अडचणीत आहे. त्यांच्यावर त्यांनी फार भरोसा ठेवला, आता त्यांना काय ते समसमान 50% 50% जागा देऊ शकणार नाहीत. ते कसे देणार? 123 जागा त्यांच्या आहेत, तुमच्या 62 जागा आहेत. 123 आणि 162 जागा एकत्र केल्या तर ज्या होतील, नंतर उरलेल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा होणार, ते इतरांनाही द्याव्या लागणार, त्यामुळे होणार नाही. हे पहिलंच होतं, सगळ्यांना माहिती होतं. आता कुठे ना कुठेतरी शिवसेनेला हे कबूल करावं लागेल. ते देतील ते घ्या गुपचूप, नाहीतर मग वेगळे तुम्हाला लढायचं तर वेगळे लढा. बीजेपीची वेगळी लढण्याची ही आहे आणि आम्ही तर पाहतो की शिवसेना आणि बीजेपी वेगळी लढेल तर फार चांगलं. या सगळ्या बातम्यांनंतर एक ब्रेक घेणार होत आपण आणि ब्रेकनंतर पुन्हा